रंगप्रेमाचे भाग सहा मागील भागात आपण बघितलं की प्रिया आणि विराज यांची एकांतातली पहिली रात्र झाली त्यानंतर विराजने प्रियासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं ते म्हणजे प्रियाच्या आवडतीच्या बेटावर हनीमून ट्रीप आता पुढे त्यांना जायसाठी अजून दोन दिवस होते हे दोन दिवस प्रियाने फक्त शॉपिंगमध्येच घालवले होते आणि विराज तिच्या मागेमागे तिच्या शॉपिंगच्या बॅग पकडून फिरत होता आयुष्यात पहिल्यांदा शॉपिंग ही एवढी मोठी असते हे त्याला समजलं होतं दोन दोन तास एक वस्तू निवडणं आणि शंभर वस्तू बघून झाल्यानंतर एक सिलेक्ट करणं ही असली शॉपिंग विराजने पाहि पहिल्यांदाच पाहिली होती संध्याकाळी कंटाळून घरी आलेला विराज आईला म्हणायला लागला यानंतर तुम्ही दोघी कुठेही मला शॉपिंगला घेऊन जाणार नाहीत तुम्हाला जे काही शॉपिंग करायचं असेल तुम्ही दोघीच जायचं आणि आणायचं मला या झमेल्यात टाकायचं नाही बाबा मला माफ करा पण हे एवढं मोठं साहसी कार्य माझ्याकडून पूर्ण नाही होऊ शकणार त्यावर प्रिया विराजला म्हणाली अरे तू तीन चार दिवसांमध्येच थकलास अजून तर पूर्ण आयुष्य काढायचं आहे विराज म्हणतो मोठे मोठे युद्ध परवडलेत पण बायकांसोबत शॉपिंगला जाणं नाही परवडलं आपण अख्खा दिवस त्या मॉलमध्ये फिरलोत आणि शेवटी घेतलं काय चार ते पाच वस्तू फक्त मला जर शॉप शॉपिंगला एवढा वेळ मिळाला ना मी अख्खं मॉलच खरेदी करून आणेल त्यावर त्याची आई त्याला म्हणते जा बरं आता लवकर फ्रेश होऊ नये लवकर जेवा आणि लवकर झोपा पहाटेची फ्लाईट आहे तुमची जेवण झाल्यानंतर प्रिया एकदा परत फायनल पॅकिंग करते ती ह्या ट्रीपसाठी खूप एक्साइटेड असते एव्हाना तिने तिच्या फ्रेंड सर्कलला हे सांगितलंसुद्धा असतं ते दोघं सकाळी लवकर आवरून आईचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडतात एअरपोर्टपर्यंत विराजचा ड्रायव्हर त्यांना सोडायला येणार असतो दोन तासाचा प्रवास करून ते एअरपोर्टला पोहोचतात प्रियाचा हा पहिलाच विमानाचा प्रवास असतो ती त्यासाठी पण खूप एक्सायटेड असते तिला प्रत्येक ठिकाणी उभे राहून फोटो काढायचे असतात अगदी बालिश मुलींसारखी ह्या गोष्टी कदाचित लग्नाआधी विराजसाठी बालिश असतील मात्र आता त्याला त्या गोष्टी प्रियासाठी आवडत होत्या प्रिया लाईफमधल्या छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करते ते बघून त्यालाही खूप आनंद मिळायचा तिला तसं बघून त्याला हेच वाटायचं आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये आपण एन्जॉय केलं पाहिजे शेवटी एकदाचं त्यांचं प्लेन टेक ऑफ करतं काही तासातच तास ते दोघं त्या बेटावर जाऊन पोहोचतात तेथील सौंदर्य बघून प्रिया खूपच खुश होते हॉटेल रूम्सपासून तर जेवणाच्या पर्यंत विराजने सर्वच प्रियाच्या आवडीचं केलेलं असतं आठ दिवस फुल एन्जॉय करून ते दोघं घरी येतात काही दिवसात प्रियासुद्धा ऑफिसला जॉईन करते ज्या ऑफिसमध्ये प्रिया आधी एम्प्लॉय म्हणून काम करायची त्याच ऑफिसमध्ये आता ती एक बॉस म्हणून कार्यरत होती तिने विराजला कामामध्ये खूप हातभार लावलेला होता काही महिन्यानंतर सकाळी डायनिंग टेबलवर नाश्ता करत असताना प्रियाला मळमळायला मड़ लागतं ती धावतच वॉश बेसिनजवळ जाऊन उलटी करते ती थोडी सावरल्यानंतर विराजची आई तिला हळूच तिच्या डेट्स विचारते थोडा विचार करून प्रिया तिच्या सासूबाईंना म्हणते डेट तर कधीच निघून गेली का कुणाच ठाऊक मला लक्षातच नाही राहिलं विराजेची आई प्रियाला म्हणते एक काम कर तू आज जाऊ नकोस ऑफिसला आपण दोघे डॉक्टरांना भेटून नेऊ त्या दोघी विराजजवळ येतात विराजही खूप काळजीत असतो तू प्रियाला म्हणतो प्रिया एक काम कर तू जरा आराम कर आज कामाचाही खूप लोड वाढला आहे तुझ्यावर त्यात वेळेवर खाणं पिणं नाही कदाचित त्यामुळे पित्त झालं असेल तुला तू तु आज आराम कर त्या दोघी विराजला काहीच सांगत नाही तो ऑफिसला गेल्यानंतर दोघी सासूसुना हॉस्पिटलला जातात अपॉइंटमेंट आधीच घेऊन ठेवलेली असते डॉक्टर प्रियाला चेक करतात आणि प्रिया खरोखर गरोदर असते हे ऐकून त्या दोघीही खूप खुश होतात संध्याकाळपर्यंत प्रिया ही गोष्ट विराजला सांगत नाही संध्याकाळी विराज घरी येतो दरवाज्यात आल्या आल्या त्याची आई त्याला थांबवते त्याची आई त्याचा कान धरून त्याला त्या ते गाडीत बसवते ती गाडी लहान मुलांच्या खेळण्यातली गाडी असते आणि दोन्ही बाजूला ब्लू आणि पिंक फुगे लावलेल्या वळणदार रस्त्यातून चालवत सोफ्यावर बसलेल्या प्रियाकडे नेते हे सगळं काय चालू आहे हे विराजच्या समजण्यापलीकडे असतं कशी तरी अवघडल्यासारखी ती गाडी चालवत विराज सोप्या पुढे जातो प्रियाला म्हणतो अगं प्रिया हे काय चालू आहे तुम्ही दोघींनी आज मला परेशान करायचं ठरवलं आहे का त्याची आई त्याचा कान धरून त्याला गाडीच्या खाली उतरवते समोर बसलेल्या प्रियाच्या समोर बसवते प्रिया हळूच हसत त्याच्याकडे बघत असते आणि हळूच उशी मागे लपवलेला एक बाहुला विराजच्या हातात देते तो बाहुला बघून सुद्धा विराजला त्यातलं काहीच कल्पना येत नाही प्रिया आणि विराजची आई दोन्ही भुवया उंचून विराजच्या प्रतिक्रियेची वाट बघत असतात काही वेळ त्या बाहुलाकडे बघून विराज, बाहुला विराज एकदम केविलवाना चेहरा करून हसत प्रियाकडे बघून मानेनेच हे खरं आहे का विचारतो त्यावर प्रियासुद्धा त्याला मानेनेच होकार देते तो प्रियाला पटकन कुशीत घेतो आणि त्याच्या आईलाही मिठी मारतो त्याची आई त्याला म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स बाळा आता तू बाबा होणार आहेस विराजाचे डोळे पाणवलेले होते त्याला असं इमोशनल होताना प्रिया पहिल्यांदाच बघत असते आईसाठी काही हे नवीन नव्हतं विराजला त्याच्या आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता कसा असेल त्या दोघांच्या आयुष्यातला पुढील प्रवास बघूया पुढील भागामध्ये तुम्हाला हा भाग वा कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज थँक्स फॉर वॉचिंग